मित्रांनो नमस्कार। आपल्या शरीराला किंवा मनाला झालेला जबरदस्त आघात म्हणजे ट्रॉमा। आपल्यापैकी अनेकांना आपल्या शरीराच्या अशा काही व्याधी आहेत की ज्याचं आपल्याला नेमकं कारणच सांगता येत नाही। जसं की काहीही झालेलं नसेल तरीही तुम्हाला जर का खूप काळ किंवा खूप दिवसापासून डोकेदुखीचा त्रास होतो किंवा पोटाचा त्रास होतो ज्याचं कारण आपल्याला सांगताच येत नाही, किंवा आपल्या शरीरामधला असा एखादा अवयव आहे की जो त्रास देत राहतो काहीही कारण नसताना, तर या सगळ्या गोष्टी होण्यामागे शक्यता असतात की तुम्ही एखाद्या अशा आघातपूर्ण किंवा ट्रॉमॅटिक इन्सिडन्सला सामोरे गेलेले आहात। हेच तुमच्या मनाच्या बाबतीतही होऊ शकतं की तुम्हाला बरेच दिवसापासून असं सडनमध्येच रडायला येतं, काहीतरी एखादी गोष्ट अशी छोटीशी गोष्ट होते आणि तुम्ही खूप असं जर तुमच्यासोबत होत असेल तरीही ट्रॉमा नावाची गोष्ट तुमच्यासोबत घडलेली आहे अशी शक्यता असतात। तो ट्रॉमाच आहे असं सांगता येत नाही। आता ट्रॉमा म्हणजे नेमकं काय, तर पहिल्यांदा मी ट्रॉमा म्हणजे काय नाही हे सांगते की तुम्हाला कोणीतरी खूपच कठोर शब्दात बोललं किंवा अत्यंत घृणास्पद बोललं ह्याला ट्रॉमा म्हणत नाही, याला आघात म्हणत नाही। तुमच्यासोबत एखाद्या व्यक्तीने वाईट वागणूक किंवा तुम्हाला भेदभावपूर्ण वागणूक दिली यालासुद्धा आघात म्हणत नाही। तर याला ॲक्च्युली आपण म्हणतो की जखम झाली मनाला। ट्रॉमा म्हणजे काय, तर ट्रॉमा म्हणजे असा अनुभव जो सामान्यपणे सगळ्यांना मिळत नाही। एक असा अनुभव की जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराला काहीतरी इजा होईल, कोणीतरी हार्म करेल, किंवा आता काहीतरी जन्ममरणाचा प्रश्न उद्भवेल अशी सडन भीती वाटून जाते, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असता। मग तो मे बी समजा काहीतरी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आघात तुमच्यावर होत असेल, असे सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही असता त्या सिच्युएशनमध्ये तुमच्यासोबत जे काही होतं, जे काही तुमच्या मनाचं खालीवर होतं आणि शरीरामधलं जे काही रक्त खवळतं, तो अनुभव म्हणजे ट्रॉमा। हे फक्त तुमच्याच बाबतीत होईल असं नाही, अशी गोष्ट तुम्ही जेव्हा तुमच्या फार जवळच्या व्यक्तींसोबत होताना पाहता की तुमच्या फार जवळची व्यक्ती आहे, जवळचा मित्र आहे, त्याचं घर तुम्ही जळताना बघताय, किंवा त्या मित्राला कोणीतरी मारतंय जोरजोराने आणि त्याला त्रास होतो आहे हे असं तुम्ही पाहता, तेव्हासुद्धा तो ती गोष्ट ट्रॉमॅटिक असू शकते। म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जर स्वतः तुमच्यासोबत स्वतःसोबत जर हे होत असेल तो मोठा ट्रॉमा आहेच। किंवा तुम्ही जर का ॲक्सिडेंट तुम्ही पाहिला आणि तिथं माणसांना त्रास होताना जर पाहिला तर ती गोष्टसुद्धा तुमच्यासाठी ट्रॉमा असू शकते। आणि या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या असतील, एखादी तरी गोष्ट असते, अशा गोष्टी जेव्हा तुम्हाला वारंवार अनुभवाव्या लागतात। मी अनेकदा अशा कोणासोबत असता, कंपनीमध्ये असता, की कधी असू शकतं की असं एक रिलेशनशिप आहे तुम्ही ज्याच्यात आहात, की जिथं समोरची व्यक्ती काहीतरी तुम्हाला सुसाईडचं धमकी देते, किंवा मग तुम्हाला असं वाटतं की आता ह्या व्यक्तीला डेंजर अटॅक येईल की काय, किंवा तुम्हाला असं वाटतं की शेजारी झोपलेली व्यक्ती जिवंत आहे की जागी आहे, म्हणून तुम्ही दचकून उठता आणि तुम्ही त्याला हलवता, ती जागी होत नाही, तर तुम्हाला अचानक असं वाटून जातं की ही आता गेलेलीच आहे आणि म्हणून तुम्ही जोरजोराने हलवता किंवा आवाज देता, त्यावेळेला सडन तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये जे काही होतं तो अनुभव ट्रॉमॅटिक असतो, भलेही मग त्याचा रिझल्ट काहीही येऊ। तर या सगळ्या गोष्टी जर का कायम तुमच्याबरोबर होत आलेल्या असतील किंवा झालेल्या असतील तर हा एक मोठा ट्रॉमा असतो आणि ह्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये काहीतरी व्याधी बनून राहतात। ट्रॉमामुळे अनेक प्रॉब्लेम होतात आणि बरेचदा ट्रॉम्यामधून गेलेली व्यक्ती ही नॉर्मलसुद्धा तुम्हाला दिसते। ॲक्च्युली त्या ट्रॉम्याचा इफेक्ट त्या शरीरामध्ये असतोच त्या व्यक्तीच्या, परंतु तुम्हाला नॉर्मल दिसते, हसताना खेळताना दिसते। आपल्याला एक्झॅक्टली सांगता येत नाही की कोण ट्रॉमामध्ये आहे किंवा ट्रॉम्यातून गेलेला आहे किंवा नाही गेलेला आहे, परंतु हे निश्चित आहे की असे जर का अनुभव आलेले असतील तर ते ट्रॉमॅटिक होते तुमच्यासाठी आणि ते तुम्हाला आयुष्यात तुम्ही सांगाल की हो तुम्हाला त्या गोष्टी आठवत राहतात किंवा त्या सडन अशा वर येतात। असा जर का ट्रॉमामधून तुम्ही गेलेला असाल तर त्याला हिलिंगची गरज असते आणि याच्या हिलिंगसाठी नेमकं काय करावं लागेल याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया। आत्ता आपण थांबू, धन्यवाद।